शिवसेना सांसद संजय राउत को ईडी ने कल देर रात को गिरफ्तार किया था। इस पर बीजेपी विधायक कृष्णा खोपड़े ने कहा कि संजय राउत ने कुछ नहीं किया है तो घबराने की जरूरत नहीं है, ईडी को कुछ पता चलने पर ही उन्होंने उन्हें गिरफ्तार किया है। शिंदे समूह के शिवसेना छोड़ने पर संजय राउत ने जो बयान दिया वो आज उन पर ही उल्टा है, ऐसी प्रतिक्रिया विधायक कृष्णा खोपड़े ने दी है। नहीं, संजय राउत साहेबांना ईडीने काल सकाळपासून चौकशी केली आणि लगभग रात्री त्यांना अटक केली आहे। राऊत साहेबाचा आपण 2.5 वर्षापासून ते ईडी असो, CBI असो किंवा केंद्र सरकार असो, स्वतःच प्रश्न करत होते आणि स्वतःच त्याचे उत्तर देत होते। सकाळी 9 वाजतापासून तर रात्री 11 वाजतापर्यंत मीडियामध्ये ते हेच काम करत होते, दुसरं कोणतंच काम करत नव्हते। आणि म्हणून जेव्हा ईडीने त्यांची जी काही चौकशी केली असेल, जी ईडी काही हे कोणत्या पक्षाच्या दबावाच्या अंतर्गत कोणत्या राजकीय हेतूने कधी कार्य करत नाही, त्यांच्यापाशी काही पुरावे असतील, मागच्या वेळेस अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर लागले होते आणि त्याच्यामुळे ईडीने त्यांच्यावर जी काही कारवाई केली असेल, आता राऊत साहेबाचा भोंगा कालपासून जरा बंद झाला। जो रोज रोज भोंगा, अनेकावर आरोप लावणं, अनेकाबद्दल वाईट वर्षण करणं, राजकीय क्षेत्रामध्ये अनेक लोकावर लोकाच्याबद्दल बोलणं, एखाद्याने हनुमान चालीसा म्हणलं तर त्याच्यावर देहद्रोहाचा गुन्हा दाखल करणं, अनेक लोकांची घरं त्यांनी तोडली, अनेक लोकांना अरेस्ट त्यांनी केले, तेव्हा त्यांना फार चांगलं वाटत होतं। आज स्वतःवर जेव्हा ही कारवाई होत आहे आणि हा काही विषय काही लहानसा विषय नाही, हा हजारो कोटी रुपयाचा हा विषय आहे। ज्या पत्राचाल कोणती चाल आहे भगवान जाणे, ज्या पत्राचालच्या माध्यमातून अनेक लोकांचा निधी जमा करून अनेक लोकांना बेघर केलं, आतापर्यंत त्यांना त्या ठिकाणी फ्लॅटसुद्धा मिळालेले नाही। आणि म्हणून ही संपूर्ण जेव्हा चौकशी होत होती त्यावेळेस ईडी विभागाने त्यांना ईडीने त्यांना अनेक प्रकारचे नोटीससुद्धा दिले, ते वारंवार ते नोटीस टाळत होते, वारंवार ते तारखा मागत होते। कायद्याचे काही नियम असेल, काही नोटीस दिल्यानंतर त्यांनी हजर व्हायला पाहिजे नव्हतं, परंतु त्या नोटीसची बी त्यांनी वारंवार अवहेलना केली आहे। आणि त्याच्यामुळे ईडीने जी काही चौकशी त्यांच्याविरुद्ध केली, त्यांनी अगर सत्य त्यांनी ईडीच्या समोर जे काही असेल ते सत्य सांगितलं पाहिजे। अगर ते सत्य असेल तर ते प्रामाणिकपणे बाहेर निघतील, अगर काही त्यांच्या गडबडी आली असेल, कारण गडबडी असेल म्हणूनच त्यांना अटक केली आहे, कारण रात्री बहुतेक 12:30 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, ज्या काहीतरी गडबडी त्याच्यामध्ये असेल म्हणून तो गुन्हा दाखल झाला आहे। आणि आता कायद्याची लढाई ही सुरू झाली आहे। आणि म्हणून राऊत साहेबांनी जी काही कारवाई त्यांच्यावर होत आहे त्यांच्या समोर गेलं पाहिजे, त्यांच्यासमोर जे काही आता न्यायालय निर्णय घेईल, ईडीची आता चौकशी आहे, आज त्यांच्या PCR घेईल, PCR नंतर आणखीन काही मुद्दे समोर येतील, जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येईल। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।